हा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा अगदी साधा सोप्पा खूपच चविष्ट लागतो आणि झटपटी होतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. श्री स्वामी समर्थ नमस्कार. सातारा मेजवानमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगेचं पातळ भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर चला पाहूया. शेवग्याची भाजी पातळ करायची, त्यासाठी वाटण लागणार आहे. तर मी 4-5 लसूण, एक आल्याचा तुकडा आणि सुखं खोबरं असं घेतलंय, तर ते हे वाटण करून घेते. वाटण आपलं रेडी आहे. हे वाटण आलं लसूण खोबरं हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि बऱ्याच म्हणजे भाज्यांना तुम्ही हे वापरू शकता, कारण त्याच्यामुळे भाजीला पण घट्टपणा. शेवग्याचे शेंगा आहेत, ते आता आपल्याला तुकडे करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे करायचे. असं ह्याची साल थोडीशी काढायची, तुम्ही पाहू शकता. असे ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. पुढे आपण अगोदर शिजवून घ्यायची आपल्याला, कारण ह्याचा जो वास येतो आहे खिरवटपणाचा, तो वास जाण्यासाठी आपण शिजवून घ्यायची, म्हणजे वास अजिबात येत नाही. तर आता मी शिजत ठेवते आणि तुम्हाला शेंगाचे तुकडे मी असे गरम पाण्यात टाकून थोडा वेळ असं उकळून घेणार आहे. मी पाहू शकता तुम्ही 5 मिनिट झालेले आहे. आता हे मी गॅस बंद करून बाजूला काढून घेते शेंगा. हे गरम पाणी काढून घ्यायचं आणि त्यावर थोडं थंड पाणी घालून गार करायचं. कढई गरम करून घेते आता मी आणि त्यात आपण आता तेल घालूया. कढई गरम झालेली आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा आपल्याला थोडासा लालसर भाजून घ्यायचा. आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. असं आपण चिरून टाकला ना की खूप त्याचा वास पण छान येतो आणि चवीला पण छान लागते भाजी. तेल उडतंय म्हणून मी हे झाकण ठेवलं. जरा वेळ हिंग घालायचं, अर्धा चमचा हळद, आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. तर मी हा 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकते. ह्या तिखटातच आपल्याला ना कोथिंबीर टाकायची, म्हणजे मसाला जास्त करकत नाही आणि कोथिंबीरचा वास पण छान लागतो भाजीला. टोमॅटो अर्धा कापून घेतलेले ते टाकते मी. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकून सुद्धा करू शकता. जे वाटण केलं होतं ते आपल्याला वाटण घालायचं आहे 2 चमचे. मसाला एकजीव होण्यासाठी मी थोडं पाणी घालत आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाकण ठेवते, झाकण काढते मी. जे शेंगा पण केलेले आहेत ते आता मी ह्यात टाकते. एक चमचा मी धना जिरा पावडर टाकते. मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे, ती आता आपल्याला घालायची. कारण मी आता हे पाणी काढून घेते, धुऊन भिजत ठेवलेली आहे. पातळ भाजीला जरा थोडासा घट्टपणा येतो मुगाच्या डाळीमुळे. हे 3 चमचे मी भिजत ठेवलेली होती. आता आपल्याला ज्यात पाणी ओतायचं आहे,
डाळ पण शिजायची आणि शेवगे शेंग पण आपल्याला शिजायचे आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे. मीठ मी आता अर्धा चमचा घालते, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर याला उकळी येऊन देऊ द्यायची पहिल्यांदा, मग नंतर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. आता भाजीला उकळी आलेली आहे. 10 मिनिट डाळ आणि शेंग शिजवण्यासाठी 1-10 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचे. आता मी झाकण काढते. आपले 10 मिनिट झालेले आहेत. कालवण पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. शेंगदाण्याचं कूट आपल्याला 2 चमचा टाकायचं आहे. शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक केलेले आहेत. एक 2 मिनिट आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. कोथिंबीर चिरून टाकायची आपल्याला थोडी. झटपट शेवग्याशेंगचं पातळ भाजी आपली रेडी आहे. मी आता बाउलमध्ये सर्व्ह करते.